ವಿಶ್ವಕೋಕಣ ಯುಟ್ಯೂಬ ವಾಹನ ಯುವಾ ಸಾಧಕ ಮಳೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸಕ್ತ ವೀಕ್ಷಕ ಹಾಂ ಜಯಶ್ರೀ ಪೈ ಸ್ವಾಗತ ಆಮಿ ಪಾರಂಪರಿಕ ಜಿಲ್ಲ ವ್ಯಾಪಾರ ನವನಿರ್ಮಾಣ ಕರಿಯರೂ ದೂಸರ ಕರಿಯರೂ ಯಶಸ್ವಿ ಜಾನ್ ಸಂಕ್ರಮಣ ಯುವ ಸಾಧಕಾಯಕ प्रवासा आणि ऐकूया आज आमेलो सची एक उल्लेखनीय व्यक्ती श्री मट्टी व्यंकटेश प्रभू हांनी करियर करिअर जावन जाऊन सुर न्हू एक वर्ष एक कंपनी राब न्हू मागिरी हंगेले कुटुंबाचे चारी मात्याचे किराणा व्यारांतो सेरवन हंगेले म्हणाले स्वतः आपलेची फ्रँज बिझनेस एक घालून स्थापन करून यशस्वी ज्याचे आजी व्यंकटेश तुमक ह स्वागत करता आणि नमस्कार तुम्ही हंगा हानी कशी शिकवून वेले आणि कसं कसं येदरसुखा पडले आणि खानी हे स्थापन केले म्हणून हांगेला उतरार सुकून आम्ही ऐकून घेऊया चलो सूर करया आता पुढे हां कंग्रॅच्युलेशन दिनी एक वर्ष इंजिनियरींग कोण जात तरी एक वर्ष काम आर हांगेले कुटुंब व्यापारात येऊन सेरवलेले सजी हे एक निजावन एक व्हड यो एक काम आरभ तर चोरडुवांक थंचे इनकम जवो थंयचे विंगड एनमेंट जवो पळतना ओपास्तानी आयुच्याक आयकूच भारी उणें तसे असत हान्नी त्या आईल्याक हां आम्ही सककडे वट्टू मेळू कंग्रॅच्युलेशन व्यंकटेश आणि अभिनंदन म्हणून सांगता तुका ओके आता मी सूर अनेक तांका कर अनेक विषयांनी कसं तां कंग्रॅच्युलेशन दिवच्याक ते हांव अखेरी सांगता त्या ऐकूया आता येस आम्ही सूर करताची आमगेले प्रयाण तुम कोपास हांव स्वागत करता व्यंकटेश yes. आता तुम्ही तुमगेले म्हळ्यार तुमगेले इंटरेस्ट शिकवण

హై స్కూల్ అని కాలేజ్ లైఫ్ పూరా కార్కాలు జల్ తచ్చ నంతరగా ఇంజనీరింగ్ గ్రాడ్యుయేషన్ సైంట్ జోసెఫ్ ఇంజనీరింగ్ కాలేజ్ వంజూర్ అంతూ కెల సో అమ్గల ఫ్యామిలీ హిస్టరీ కసం మరి మిగల అజ్జ అర్లీ నైన్టీన్ హండ్రెడ్స్ అంతూ మి మళ్ళీ సాన్ గవ్ పడ్బి

ऑगस्ट फर्म स्टार्ट जाल सो दिस इज आर एटी फोर्थ इयर ऑफ आर बिझनेस वेरी गुड वेरी गुड वापस तुमका कंग्रेच्युलेशन देऊ का पडतात तो खुशी झाली लाईक आता सहा नसतान तुम्ही तुमगेला लाभ जाल्या पिज जाल्या अंगडपुरा सांगले तुम्ही मागीर आता तुमगे लहान आता चलायस येत तुम्ही सहा नसताना अंगडी वचून कसले काम कोण दिवचे हेल्प करचे कसले केलेलेस असं की आम्ही सान नसताना कशी म्हणाली दिवाळी परबी टायमार आमगेले एक ग्रोसरी क एक सीझन म्हणतात

जस्ट तुम्ही जॉईन झाले म्हणून दिसता डिसिशन घेतात तुम्हाला ओपास अंत सुको नो म्हणजे कामा राबून असताना ते एक एनवारमेंट विंगड आंगडी येतात कशी तुमगेले गेले चॅलेंजेस कसं आशिले हाव जॉब एक वर्ष कोर जात तरी मी गेल्या आनंदातून केदाने म्हणजे फोर्स करनी नी बिझनेस एक जॉब कंटिन्यू करून आणि मक्का सोड सोडला तू कंची टाईम मारी कसं करेक्ट दिसता त्या <laughs> करी <laughs> बिझनेस आम एनी टाईम बॅकअप असतं एनी टाईम तक वे एवेतम वन इयर नंतर हा लेखल की

ನಿಗೇಲ್ ಮಾಂತು ಹನ್ನಿ ದೋನ್ ಜನ ಹ್ಯಾ ಬಿಸಿನೆಸ್ ಜಯನ್ ಜಿ ತದ ನಂತರ ಅಜ್ಜಲ ಅನಿ ದೊನ್ ಚರ್ಡೂ ನಿಮಗೆಲ್ಲ ಬಪ್ಪ ಹನ್ನಿ ಹೆಂಚು ಸಂಸ್ಥೆ ಚೈಲ್ಡ್ ಆರ್ಗನೈಸೇಷನ್ ಓರ್ಗನೈಜೇಷನ್ ವಿನ್ಯಾಸ್ ಹಾರ್ಡ್ವೇರ್ ಸಂಸ್ಥೋ ಫೈವ್ ಅಂತೂ ಕಾರ್ಕಳ ಅಂತು ಸ್ಟಾರ್ಟ್ ತದ್ ನಾವು ಉಡುಪಿ ಮಂಗ್ಳೂರು ಟಾರಿ ದ್ವರ್ಕ್ಯಾಲ ಹಾರ್ಡ್ವೇರ್ ಸಂಸ್ಥೆ ಭಾರಿ ಊಣ ಸೊ ಆಮೇಲೆ ವಿನ್ಯಾಸ್ ಗ್ರೂಪ್ ಸಮೇ ಭಾರಿ ಫೇಮಸ್ ಸಂಸ್ಥೋ ಸೊ ದೋನ್ ದೊನ್ ಜನ ಕಂಟಿನ್ಯೂ ಮಾಂತು ಹ್ಯಾ ಗ್ರೋಸರಿ ವ್ಯಾರ ಕಂಟಿನ್ಯೂ ಕಲ್ಲ ಸೊ ಥಂ ಏಟೀನ ಹಾಂ ಹ್ಯಾ ಬಿಜನೆ ಆಯ್ಲ ಸೊ ಹಾಂ ಹೇ ಬಿಜನೆ ಆಯ್ತಾನ ಅಂಗಡಿ ಚಾರು ಪಾಯ್ಶ್ ಸ್ಕ್ವಾಯೀಟ್ ಆ ಕಸ್ಟಮರ ಬೇಜ ಆಮೇಲೆ ಸಮಸ್ಯೆ ಸ್ಟೋರ್ ಜಾಗ್ರ ಸಮಸ್ಯೆ ಆಯ್ಕೆ ಸೊ ಹಾಂ ಕಸಕ

कितले आयटम स्टॉक येत सो स्टॉक स्टॉकरचं अँपल स्पेसच कस नाही प्रॉब्लेम तुमगेले एक पारंपरिक ट्रेडिशनल व्हार तुम्ही नवनिर्माण करच्या का तुम्ही तुमका कसं फेस कर अशील की तुमगेला आण म्हणताल की आता नाका पुढे अशी लई असो त्याचे कसल्या सिन्स आहेत जनरेशन गॅप असशील देखून हो स्टार्टिंग थोडे कष्ट झाला ना म्हणून बिकॉज त्यांनी ट्रेडिशनल माइंडसेट तर असतात ती आम्ही मॉडर्न माइंडसेटच देखून तर मॅच जावच्या वाईब जावच्या थोडे टाईम घेतला बट देन तांगेला ट्रेडिशनल एक्सपर्टीज आणि आमगेला मॉडर्न टच टेचशील मित्र ह्या दोन आम्ही ओट्ट करून एक लायक एक ताका वाट दिल आम्ही आम्ही स्टार्ट करताना आमगेला अंगडी विकली सेवन डेज समे ओपन आशिल्ला हा वेतर आम्ही विकली वन डे ऑफ देऊन सो एक लायक एक ऑर्गनाइज सेक्टर शे करून घेतलं यांची नवनिर्माण जाऊची तुम्ही तुम्ही फ्रँचाईज बिझनेस सुरू केलेला असं करेक्ट त्या सूर करताना तुमका कस कस फेस कोर कपडे चॅलेंजेस त्यांचे एक फ्रँचाईज म्हणाले कॉन्सेप्ट स्टार्ट करताना आमकी एक बेनिफिट कसं असं म्हणा फ्रँचायजान तू तांगे आमकां मोरल mm -hmm. सपोर्ट असता कॅम्पेन्स रन जाता ऍड्स येत असता मागीर ऑफर्स घालत असता सो हे पुरा मोरल सपोर्ट आशिल्ले मित्र फ्रँचायज कॉन्सेप्ट म्हाका मिगल प्रकार फ्रँचायज कॉन्सेप्ट मस्त आमकां इजी करता आमगेलो टास्क देन स्टार्टींग आर ओन म्हणून हांव लेखता त्या त्या स्क्रॅच कसं लय असं ना स्क्रॅच असं कोण सुरू करता आणि क आता तुम्ही घालवल्या का ऑलरेडी सेट जाऊन आशिल्या का त्या तुम्ही कसं लांबश तुम्हाला लाईक मिळाला बेनिफिट त्याच स्क्रॅच आता स्टार्ट करताना तुम्ही ब्रँडिंग दरलेला ऍडव्हर्टायझिंग दरलेला आहे त्याची पूरा जे प्रत्येक आम्ही जाता हे आम्हाला कंपनी साईड आता कोण आईल निमित्त आणि प्रॉडक्ट्स हे आम्हाला लाईक क्वालिटी आईल दिखून आमगेल साईड आता कोण कसं असतं म्हणून आम्ही कितले लाईक करून प्रॉडक्ट्स

ಸೊಜನೆ ಓನ್ ಸಿನ್ಸ ದ ವೆಲ್ ಎಸ್ಟಾಬಲಿಶ ಬಿಜನೆಸ್ ಡೆ ಕಸ್ಟಮರ್ हे नव बिझनेस के स्टार्ट केल्या निमित्त स्टार्टिंग कशा खंची एक बिझनेस स्टार्ट करताना फर्स्ट एक दोन मंथ मस्त हाईप असतं तिथे कस्टमर रश असतात फ्लो लाईक असता था। थर्ड था। मैन कसं जात म्हणा ऑटोमॅटिकली एक ग्राफ तो घेतात म्हणजे न कस्टमर फ्लो जाय ना अशील कस्टमरला स्टॉक मी त्या टायमार कसं दिसतं म्हणा बिझनेस एक लोअर राहिला म्हणून एक फील येतात आम्ही पॅनिक जायना अशी आम्ही स्टेबल असल्या नेक्स्ट अपस टू मंथ्स नंतर पिकअप जातो आणि कंचय बिजनेस न स्टार्ट करताना वन टू टू थ्री इयर्स एक स्टेबल जॉब चा घेता कंचय बिजनेस त्या टाइम आपण प्लान इज जायनाशी कॉन्फिडेंस असलरी देन द रेस्ट ऑफ द इयर्स इट विल टेक केअर करेक्ट आमका आम्ही एक धैर्य सांगून घेनो वो करोच ना भाई करेक्ट तशी तुम गेला यस साचे मला री तुमका सक्सेस जाताना त्या क्षण कंचस अ भाई ताजी मिगेल या ऑर्गनायझेशन आणि बोळा समेटे दोन ऑर्गनायझेशनचे एक मोटो आशिल कसं म्हणजे सर्व्हिस अबाऊ सेल्फ या कस्टमर किती लाईक सर्व्हिस देतात किती लायक बिझनेस जाता हे दोन कंपनीचे सेम मोठे आणि अन्नाला एक पॅशन त्या हॉनेस्टी हार्डवर्क आणि डेडिकेशन निमित्त आजी की ह्या संस्थेत नावाधिकास म्हणून हा लेखून घेतो आणि आमगेल कसं कर्तव्य म्हणा ह्या लेगेसी आम्ही कितले छंद कोण मुकासून वरतात दॅट इज द ओनली थिंग वी हॅव टू लुक आफ्टर कस्टमर सॅटिस्फॅक्शन तुम्ही कसं करता खंचे एक बिझनेस हा कस्टमर सॅटिस्फॅक्शन एक मुख्य और आमगेल बिझनेस हा कशी म्हणून एक नवे प्रॉडक्ट रिलीज करताना आम्ही एक चार कस्टमर दिसतात आमगेल प्रॉडक्ट लाईक मारा टेस्ट करी कशी म्हणून एक फीडबॅक तो खाऊन आमक नेक्स्ट डे फीडबॅक दिता

आणि तुम कनी तुम गेला अन्ना कसले मिसअंडरस्टँडिंग जे होत कसले उच्च मिसअंडरस्टँडिंग म्हणून सांगा नाव फक्त कनी तुम गेली तर जनरेशन गॅप आणि मी कसले येईल की कधी जनरेशन गॅप एनी बिझनेस फॅमिली बिझनेस अशी लिहिची बट अन्ना तंगेला त्या एक फॉर्टी इयर्स ऑफ बिझनेस एक्सपर्टीज त्या तांगेल ट्रेडिशनल कोर uh, व्हॅल्यूज एक बिझनेसाच्या त्या घेऊन आणि आमगेले यंग जनरेशनाच्या इनोव्हेटिव्ह माइंड्स हा दोन्ही मिक्स जाल्ला इंडिया तसल कंट्रीन तू मस्त मी वंडर्स करेल ಲೆಕ್ಕಂಟ आता सेम सेशन मिगल आणि annals दतस पण एक स्टोरा कस्टमर येते त्यांनी कशी बिहेव केला एक कस्टमर आल स्टोर अंत एक ऍटिट्यूड कशी असता तो कशी रिॲक्ट करता हा पूरा मी डेली आणे annals बाय सुलो चेस सो दॅट इंटरेक्शन सेशन इज वेरी इंपोर्टेंट पार्ट ऑफ माय लाइफ आय फील एक खुशी एक क्षण तुम्हाला अपग्रेड करता वेरी नाइस तुम्ही अदर देन व्याराचे तुम्ही विंगड कसले हॉबीज जो पर्सनल एक भजन सांगचं सिंगिंग सांग दो कोण आम्ही घरात आम्ही भजनेचे घर म्हणत मी गेला एक वीस वर्ष दो भजना मंडळी असं तो सांग असतान दो कोण आम्ही घरात भजन म्हणत आणि स्टॅम्प कलेक्शन एक मी गेला हॉबी आशिले आणि आम्ही गेला घर व्यंकटरन देवस्थाना दोन एक पायशी मीटर दुरार आशिल्ले कोण आमक देवस्थाना मातशी समी एक डेली रुटीन जाऊन आशिले आम्ही सांग तुला देवस्थाना वाडू रापच्या देवा खान मारच पलंकी खान मारच वॉलंटिअरिंग करच सान तुला आजी के करत सची तन ते मिळचे एक सॅटिस्फॅक्शन एक विंगडाशी मोड लेखत लायक कितली खुश दिसत नव्हे आमगेले मालगड आलोटू बैसून भजन म्हणचे ते एक पारंपरा गेले कल्चर मुखारसून वोर काशीची शिची म्हणून भारी खुश जाता ते एक दावाले एक आशीर्वाद तुमगेले घरण्या आशिले आणि तुमगेले विंगड कसले वारा विषय कसले सांगू अस की त मिगेल अन्नाला मिगेल आज स्टार्ट केले हा समस्त 85 इयर्स जल आणि मुकार हा चंद कोण आम्ही चलाई सुचे एक होर्ड जबाबदार आम कस सो आम गेल द लाइन एक 5 10 इयर्स नंतर आम्ही एक कसं की एक प्लान केला कसं म्हणला रे आम होलसेल सेक्शन आणि रिटेल सेक्शन हा दोनी सेपरेट कोरका तेदन आमका रिटेल कस्टमरक मस्त अटेंशन देऊचे जाता आणि होलसेलर सांका क्विक सर्व्हिस दिवचे जाते दोन्ही सेपरेट केलं रे मस्त व्यारांत सुलभ जाता म्हणून एक आलोचन केलं वेरी गुड फाय टू टेन इयर्स फ्रँचायजेन मी कसा कसं आता बोलास कंपनी थ्रुआउट कर्नाटका अक्रॉस कर्नाटक ऐटी स्टोर्स आजी सो प्लॅन इंडिया ही कंपनी कोर्का बाय ट्वेंटी थर्टी Hmm. सकडला सगळ्याला घरांत एक ना एक का आयदर इट मे बी स्वीट्स एके नट्स सीड्स ऑइल स्पायस नमकीन कसं नाही एक प्रॉडक्ट कुणी सकडाल घरात एक गोल सेट केला जनाल ट्रेंड येत ड्रायफ्रुट फ्रुट्स वैर बारी करेक्ट करेक्ट म्हणा ड्रायफ्रुट म्हणजे सकडाल मना फूड कसा येत म्हणाले कॉस्टली एफर्ट करू जाय ना मग बोळा बोळा गेला मेन इंटेन्शन त्याच कसं म्हणाल सकडाक ह्या एक न्यूट्रिशियस प्रोडक्ट सकाळ घरावून पवका आणि लायक रिजनेबल रेटार सकडांक एफर्ट कर तसे जाऊ का म्हणून हे गोल सेट केलेला तशी जातस लाईक रेस्पॉन्स येतस आम्ही स्टार्ट करताना थर्टी प्रोडक्टसार्ट आज अक्रॉस अराउंड एक वन फिफ्टी प्रोडक्ट्स अस आणि मस्त आर एन डी जात नवे नवे प्रोडक्ट्स यवचार अस सो जे रेस्पॉन्स लाईक असे रिएक्ट करत तुमका हेल्प पडता सहाय जाता गुड आता आमगेल विक्षा कांतो कोणाक का, एक व्यार घाल का म्हण असला रे तर ना तुम टिप्स कसं म्हण देता तुम्ही खंडित यंगस्टर्स ना व्यार येऊ का और फॅमिली बिझनेस असला कंटिन्यू कर का इथं म्हणजे बिझनेस एक मेळचे एक सॅटिस्फॅक्शन मिगल प्रकार जॉब लाईफ आर मेळना इथं म्हणजे आमगेले एक संस्थो आम्ही एक चार जणांक हेल्पफुल जाऊन असतात ती चार जण आमगेले अंडर काम करताच म्हणाले एक सॅटिस्फॅक्शन एक विंगड लेवल सो ಬಿಜನೆಸ್ ಜನರಲ್ ಮೈಂಸೆಟ್ ಕಸರಿ ರೆಸ್ಟ್ ನಾ ರಜ ನಾ ಹೇ ಮೈಸೆಟ್ ಪಾರ್ಡ್ಸ ಮತ್ತೆ ಕಾಂಪಿಟೇಟಿ ಉಗಾನಸ ಚಲಾಯ ಜೊತಾ ಬಟ್ ದ ಎಂಡು ಮೇ ಬಿಜನೆ ಮತ್ತ ಮೇ ಜಾಬ ಸೆಕ್ಟರ ಮೇಲ ಏಕ್ ಆನ ತಂಗೇಲೆ ಎಸ್ಟಾಬ್ಲಿಶ ಬಿಜನೆಸ ಯ ಉಮೇದ

एके अन्नाल बिझनेस हे कंटिन्यू करें करेक्ट अत टेक्नोलॉजी डिजिटलाइजेशन अपर ते तुम ये लंगड़े तुम्ही लंग करेक्ट सो लागी? आमी अराउंड 2015 मंथ आना आवान ना संग ले आमी डिजिटल मोड आक वच का इता मेरी कस्टमर एक्सपेक्ट करता था हम गया लाइक गूगल पे आस का एक कार्ड सस का मशीन आस का मुन कस्टमर एक्सपेक्ट करता थी स्टार्टिंग एक 10 परसेंट आम डिजिटल पेमेंट जात चला 90 परसेंट कैश चला आज ही नाईन्टी पर्सेंट डिजिटल दला टेन पर्सेंट कॅश राहिला एक लेकर लाईक म्हणजे करेक्ट एक स्ट्रीम लाईन आर येतच बिझनेस ऑर्गनाइज hmm. वे आर येतच म्हणून hmm. हा लेक सो so, डिजिटल hmm. असेल hmm. निमित्त मस्त बेनिफिट आहे त्याला बिझनेस वाढला डिजिटल असेल निमित्त बिकॉज right. जे स्पेंड करू शिकले ताजी म्हणून हा लेखता सुलभ जातं काय कॅश कॅरी करता म्हणणार लायक लायक एक हे आयला आमगेले भारत आमगेले शांत म्हणून म्हणत आता आम्ही तुमगेले फॉटोज पळया

त्यांच्या स्टाफ सेटिसफेक्शन अंगडीचे रॅक्स टू थाउजंड नाईनटीन रिनोव्हेट करत घालले सोस्प्ले करू जातो नवनिर्माण डिफरंट डिफरंट सेक्शन केला सोप्स विंगड स्विंगड केला आमगे पॅकिंग सेक्शन सो हंगाम दोन स्टाफ असा ती त्यांनी सकाळ करत असतात

ते भारी संतोषा खबर तुमका कंग्रॅच्युलेशन अगेन आणि तुमच्या मुखावेल जीवन छंदायेरी मोगारी प्रितीन आणि सकडे एक यशस्वी जाऊन मुखार वचो म्हणून आम विश्व कोंकणी टीम तुमक शुभेच्छा करता आणि अशीची तुमगेल व्यारांती तुमक सक्सेस मेळो यशस्वी जाऊन आणि मुखार मनांतुल पुरक कामन जावो म्हणून आम्ही देवाला मागताची थँक्यू देव कोंकणी ऑर्गनायझर अंक मखांक अपोन इंटरव्यू देऊ सगळ अंक वंदन करतो मस्त धन्यवाद तुम्ही तुमगेल टाइम काण आयलींची आणि आमगेले विक्षकांक धन्यवाद हे तुमका इंटरेस्टिंग अशील म्हण लेख थांब आणि तुमका नेक्स्ट टाइम गेल्या विंगाड्या एपिसोड येता तेन्ना आम्ही मेळया धन्यवाद